Hi students, in today's lecture we are going to discuss the numericals on equilibrium of forces and motion of connected bodies. Okay, see here there is first example. A block is kept on frictionless inclined surface with angle of inclination alpha. The incline is given acceleration a to keep the block stationary. A is equal to काय विचार सांगितलंय बघा इथे आपल्याला की एक ब्लॉक आहे तो ब्लॉक कशावर ठेवलेला आहे तर फ्रिक्शनलेस इन्क्लाइंड सरफेसवर म्हणजे हा इन्क्लाइन सरफेस आहे या इन्क्लाइन सरफेसवर एक ब्लॉक ठेवलेला आहे आणि या इन्क्लाइन सरफेसचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल किती आहे बघा अल्फा एवढा अँगल आहे आणि हा जो सरफेस आहे इन्क्लाइन सरफेस हा सरफेस कसा आहे तर स्मूथ सरफेस आहे म्हणजे इथे फ्रिक्शन नाही आहे हा स्मूथली या सरफेसवरून काय होणार आहे मूव होणार आहे पुढे काय सांगितलं आहे की इन्क्लाइन इज गिवन ॲक्सलरेशन ए या इन्क्लाइनला सरफेसला काय केलं आहे ॲक्सलरेशन ए दिलेलं आहे कशासाठी तर तो जो ब्लॉक आहे तो कशामध्ये राहिला पाहिजे स्टेशनरी राहिला पाहिजे ओके आता ही डायग्रॅम तुम्हाला क्वेश्चनमध्येच गिवन आहे की अशा पद्धतीनं हा इन्क्लाइन सरफेस आहे त्याच्यावर एक ब्लॉक ठेवलेला आहे ॲक्सलरेशन ए हॉरिझॉन्टली ॲक्ट होत आहे आणि अल्फा अल्फा म्हणजे काय इन्क्लाइन सरफेसचा हॉरिझॉन्टल सोबत असणारा अँगल आहे आता हा जो ब्लॉक आहे हा स्टेशनरी राहिला पाहिजेत ओके त्यासाठी आपल्याला ए किती असेल विचारला आहे मग आता आपण काय करूयात याचे याला कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट करूयात ओके कसं स्प्लिट करायचं बघा हे बघा अशा पद्धतीने इथे एक आपल्याला ब्लॉक दिला आहे इथे अँगल अल्फा आहे ह्या ब्लॉकचं मास एम असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचं वेट एम जी ॲक्ट होणार आहे बघा ब्लॉकचं मास किती आहे एम डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये वेट किती ॲक्ट होईल एम जी ॲक्ट होईल त्यानंतर या एम जीचा इकडे एक कॉम्पोनंट असेल आणि इकडे एक कॉम्पोनंट असेल बरोबर इथे कोणता कॉम्पोनंट असणार आहे एम जी साईन अल्फा आणि इकडे कोणता कॉम्पोनंट असणार आहे एम जी कॉस अल्फा ओके हा अँगल अल्फा असणार त्यानंतर इकडे असेल एम ए फोर्स फोर्स एफ इक्वल टू असेल एम ए असा ॲक्ट होईल बरोबर आणि त्यामुळे आता हा जो आहे इकडे आहे ॲक्सलरेशन याचे पण दोन कॉम्पोनंट पडतील इथं जो अँगल आहे अल्फा तोच अँगल इथं असणार आहे म्हणजे हे फोर्स एम ए जे आहे त्याचा इथे कॉम्पोनंट असेल कॉस अल्फा आणि इथे कॉम्पोनंट असेल एम ए साईन अल्फा ओके म्हणजे या लाईनवर एम ए साईन अल्फा प्लस एम जी कॉस अल्फा आहे इकडे आहे एम जी साईन अल्फा आणि इकडे आहे एम ए कॉस अल्फा ओके मग अशा प्रकारे आपण कोणते दोन फोर्सेस स्प्लिट केले एम ए आणि एम जी हे दोन फोर्सेस आपण स्प्लिट केलेले आहेत त्यानंतर त्यांचे कॉम्पोनंट्स फाइंड आउट केले आता इथं हा ब्लॉक रेस्टमध्ये राहण्यासाठी इकडे जेवढं फोर्स ॲप्लाय झालं आहे तेवढंच फोर्स इकडे असलं पाहिजे दोन्ही फोर्सेस ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस हा जो ब्लॉक आहे कशामध्ये राहील इक्विलिब्रियममध्ये राहील आणि मग आपण काय म्हणूयात की एम ए कॉस अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे एम जी साईन अल्फा एम ए कॉस अल्फा इक्वल टू असणार आहे एम जी साईन अल्फा दोन्हीकडचा एम एम कॅन्सल झाला मग ए इक्वल टू काय येईल बघा जी साईन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजेच काय असेल जी टॅन अल्फा ए इक्वल टू असेल जी टॅन अल्फा सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन काय काय केलं बघा ब्लॉकचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचे दोन कॉम्पोनंट पडले इथं अँगल अल्फा आहे म्हणून हा एम जीचा कॉस कॉम्पोनंट झाला आणि हा साईन कॉम्पोनंट झाला त्याचप्रमाणे इकडे फोर्स आहे एम ए मग त्यामुळे त्याला दोन कॉम्पोनंटमध्ये आपण स्प्लिट केलं इथं अँगल अल्फा आहे म्हणून एम ए कॉस अल्फा हा कॉम्पोनंट असेल आणि इकडचा एम ए साईन अल्फा असेल हा ब्लॉक इक्विलिब्रियममध्ये राहण्यासाठी एम ए कॉस अल्फा एम जी साईन अल्फा कसे पाहिजेत इक्वल पाहिजेत ज्यावेळेस याच्यावर दोन्ही साईडला इक्वल फोर्सेस ॲक्ट होतील त्यावेळेस हा ब्लॉक कशामध्ये असेल इक्विलिब्रियममध्ये त्यामुळे एम ए कॉस अल्फा इक्वल टू एम जी साईन अल्फा असं लिहिलं मग ए इक्वल टू मिळाला जी साईन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजेच काय तर जी टॅन अल्फा मग ए इक्वल टू जी टॅन अल्फा हे आपल्याला इथे फॉर्म्युला मिळालेला आहे ओके सगळ्यांनी हे नोट करून घ्या पहिल्यांदा यानंतर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहतो आहे
द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 3P अँड 2P इज आर. इफ द फर्स्ट फोर्स इज डबल देन रिझल्टंट अल्सो डबल देन द अँगल बिटवीन टू फोर्सेस विल बी. आता इथे आपण सेक्शन बघतो आहे इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. त्याच्यामध्ये आत्ता हे जे एक्झाम्पल पाहणार आहे आपण अशा टाईपचं एक्झाम्पल आपण व्हेक्टर्समध्ये पाहिलेलं आहे. बघा तर इथे एक्झाम्पल रीड करा. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 3P अँड 2P इज आर. दोन फोर्सेस आहेत. कोणते? 3P आणि 2P. त्यांचा रिझल्टंट काय सांगितला आहे? आर हा रिझल्टंट सांगितला आहे. त्यानंतर पहिलं फोर्स जे आहे म्हणजे 3P ते काय केलं? डबल केलं. तर रिझल्टंट फोर्ससुद्धा काय होतं? डबल होतं. आता आपल्याला आरचा फॉर्म्युला माहिती आहे. बघा अंडर रूट काय येणार? 3P स्क्वेअर प्लस 2P स्क्वेअर प्लस फॉर्म्युला काय आहे बघा आरचा? आर इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू कॉस थीटा. ओके, 2PQ कॉस थीटा असा फॉर्म्युला आहे. कोणाचा? तर आरचा. आर इक्वल टू काय असतो? अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थीटा. मग सेम तोच फॉर्म्युला आपण इथे यूज केला. सपोज पी हा व्हेक्टर आहे इथं 3P, क्यू हा व्हेक्टर आहे 2P, तर फॉर्म्युला काय येईल बघा? अंडर रूट 3P स्क्वेअर प्लस 2P स्क्वेअर प्लस 2 इंटू 3P इंटू 2P आणि इंटू काय असेल? कॉस थीटा. ओके, विच इज इक्वल टू अंडर रूट 3P स्क्वेअर दॅट इज 9P स्क्वेअर प्लस 2P स्क्वेअर दॅट इज 4P स्क्वेअर प्लस 3 × 2 = 6, 6 × 2 = 12, 12P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. ओके, दिस इज आर. दिस इज इक्वेशन नंबर 1. देन इफ द फर्स्ट फोर्स इज डबल, फर्स्ट फोर्स इज 3P, इफ इट इज डबल देन इट बिकम्स 6P अँड रिझल्टंट अल्सो बिकम डबल. दॅट इज इफ द फर्स्ट फोर्स 3P बिकम 6P देन रिझल्टंट बिकम 2R. म्हणजे आता सेकंड केस ही झाली फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये काय होणार? फर्स्ट फोर्स जे आहे ते असणार आहे 6P, सेकंड फोर्स ॲज इट इज राहील म्हणजे सेकंड फोर्स असेल 2P आणि रिझल्टंट जो आहे तो काय होईल? 2R. लक्षात ठेवा, फर्स्ट फोर्स असेल 6P, सेकंड फोर्स असेल 2P आणि रिझल्टंट काय असणार आहे? तर 2R. ओके, तर आता नेक्स्ट बघूया. 2R इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 3P ऐवजी इथे येणार आता 6P, फर्स्ट फोर्स डबल झालं, प्लस 2P ॲज इट इज राहील 2P स्क्वेअर प्लस 2 × 6P × 2P आणि इंटू काय असणार आहे? कॉस ऑफ थीटा. आता 2R जो आहे तो ॲज इट इज लिहिला, रूटमध्ये काय येईल बघा? 6P स्क्वेअर दॅट इज 36P स्क्वेअर, 2P स्क्वेअर दॅट इज 4P स्क्वेअर प्लस 12 × 2 = 24, 24P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. ओके, आता याच्यामध्ये बघा, जर आपण या दोन्ही साईडला स्क्वेअर घेतला तर काय येईल? 4R स्क्वेअर. 2R चा स्क्वेअर येईल 4R स्क्वेअर. 36 + 4 किती असेल? 40. इथे येईल 40P स्क्वेअर प्लस 24P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. इथे काय केलं बघा? 4R स्क्वेअर इज इक्वल टू 36 + 4 दॅट इज 40P स्क्वेअर प्लस 24P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. ओके, तर याच्यामध्ये जर आपण या इक्वेशनला 4 डिव्हाइड केलं तर काय मिळेल? आर स्क्वेअर इज इक्वल टू 10P स्क्वेअर प्लस 6P स्क्वेअर कॉस थीटा. 4 डिव्हाइड केलं तर काय मिळालं? आर स्क्वेअर इक्वल टू 10P स्क्वेअर प्लस 6P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. आता इथे आर आहे ना आपल्याकडे, तर आर जो आहे त्याचा सपोज मी स्क्वेअर केला तर इथे काय मिळेल आपल्याला? 9P स्क्वेअर प्लस 4P स्क्वेअर म्हणजे किती असेल? 13P स्क्वेअर प्लस 12P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. म्हणजे हे रूट साईन जे आहे ते निघून जाईल आरचा स्क्वेअर केल्यावर. मग काय येईल बघा? आता हे आहे इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 यूज करून आपण काय लिहू शकतो बघा? 13P स्क्वेअर हे 9P स्क्वेअर प्लस 4P स्क्वेअर किती झाले? 13P स्क्वेअर प्लस 12P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 10P स्क्वेअर प्लस 6P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. आता याच्यामध्ये हा 13P स्क्वेअर आहे, इकडचे 10P स्क्वेअर इकडं घेतले, 13P स्क्वेअर मायनस 10P स्क्वेअर किती आले बघा? 3P स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा जो 12P स्क्वेअर कॉस थीटा आहे तो मी पलीकडे टाकते, तो काय येईल? मग मायनस म्हणजे 6P स्क्वेअर कॉस थीटा मायनस 12P स्क्वेअर कॉस थीटा मिळेल आपल्याला, मायनस 6P स्क्वेअर कॉस ऑफ थीटा.
त्यानंतर पी स्क्वेअर दोन्ही साईडला कॅन्सल झाला. कॉस थीटा इज इक्वल टू ॲन्सर असेल मायनस 3/6 दॅट इज मायनस 1/2. कॉस थीटा इज मायनस 1/2 दॅरफोर थीटा इज इक्वल टू 120 degrees. कुणाचा कॉस हा मायनस 1/2 असतो तर तो असतो 120 degrees. त्याच्यामुळे थीटा किती मिळाला आपल्याला 120 degrees. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके, सगळ्यांना समजलं आहे का? बघा, फर्स्ट केस 3P 2P फोर्सेस आहेत, त्यांचा रिझल्टंट आर आहे. नेक्स्ट 6P आणि 2P हे फोर्सेस आहेत आणि रिझल्टंट 2R आहे. अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन तयार केले आणि सॉल्व केले. थीटा अँगल किती मिळाला बघा, 120 degrees. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, द सम ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉइंट इज 16 newtons अँड देअर रिझल्टंट इज 8√3 newtons इज ॲट 90 degrees विथ द स्मॉलर फोर्स दॅन टू फोर्सेस आर. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, की दोन फोर्सेस आहेत आणि त्यांच्या मॅग्निट्यूड्सची सम म्हणजे ॲडिशन ही किती आहे, 16 newtons आहे. सपोज आपण ते दोन फोर्सेस F1 आणि F2 आहेत असं अज्युम केलं तर F1 प्लस F2 तुम्हाला किती सांगितलं आहे, 16 newtons. दोन फोर्सेस आहेत सपोज F1 आणि F2, तर तुम्हाला काय सांगितलं आहे की त्यांच्या मॅग्निट्यूड्सची सम F1 bar, F2 bar हे दोन वेक्टरमध्ये असतील फोर्सेस आणि त्यांचे मॅग्निट्यूड्स असतील F1 आणि F2 आणि मॅग्निट्यूड्सची ॲडिशन म्हणजे F1 प्लस F2 ही किती आहे तर 16 आहे. रिझल्टंट R किती व्हॅल्यू आहे बघा त्याची, 8√3 newtons. R इज इक्वल टू आहे 8√3 newtons. आता या आरच्या ऐवजी मी F हा सिम्बॉल जरी यूज केला तरी चालेल, म्हणजे F1 F2 हे दोन फोर्सेस आहेत आणि त्यांचा रिझल्टंट जो आहे तो काय आहे, F आहे आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे, 8√3 newtons आहे. आणि काय सांगितलं आहे आपल्याला की रिझल्टंट जो आहे तो 90 degreesमध्ये आहे विथ स्मॉलर फोर्स. मग सपोज आपण इथे असं अज्युम करूयात की स्मॉलर फोर्स जे आहे ते स्मॉलर फोर्स असेल F1 आणि लार्जर फोर्स असेल F2. ओके, तर आपण सपोज मी इथे ड्रॉ करते, हे आहे स्मॉलर फोर्स F1 bar आणि या स्मॉलर फोर्सला 90 degreesमध्ये इथे कोण असणार आहे तर रिझल्टंट फोर्स F bar. अँगल किती आहे त्याचा, 90 degrees. इथे अज्युम केलेला आहे आपण की F1 आणि F2 यांच्यातला F1 हा फोर्स स्मॉल आहे आणि मग स्मॉलर फोर्सला F bar कसं आहे, परपेंडिक्युलर, म्हणून F हा 90 degreesमध्ये आहे कोणाच्या, F1 च्या. मग F2 कुठे असला पाहिजे तर F2 इकडे असेल, अशा प्रकारे इथे असेल F2 bar आणि त्यांचा रिझल्टंट जो आहे तो कुठे रिप्रेझेंट केलेला असणार आहे, या पॅरलोलोग्रामच्या डायगोनलला. म्हणजे F1 bar, F2 bar हे ॲडजसंट साईड्स आहेत पॅरलोलोग्रामच्या आणि F हा कुठे असणार आहे तर रिझल्टंट जो F1 ला कसा असेल, परपेंडिक्युलर, आणि तो त्या पॅरलोलोग्रामचा एक डायगोनल असणार आहे त्याच पॉईंटमधून जाणारा. ओके, मग अशा प्रकारे आपण इथे डायग्रॅम ड्रॉ केली गिव्हन डेटावरून. सपोज मी याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरला, पायथागोरस थेरम, तर काय येईल सांगा, हा F2 आहे म्हणजे हा सुद्धा कोणता वेक्टर आला, F2 झाला ना, हा सुद्धा वेक्टर कोणता आला, F2 आला. मग सपोज मी आता काय करते की पायथागोरस थेरम वापरते तर काय येईल सांगा मला, F2 square इज इक्वल टू काय असेल, F2 square plus F1 square. F2 square काय असणार आहे, F2 square plus F1 square. मग F2 square इक्वल टू काय असेल तर F2 square minus F1 square. आता A square minus B square हा फॉर्म्युला आपण कसा लिहितो तर एका ब्रॅकेटमध्ये A plus B, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A minus B. मग F2 square minus F1 square जो आहे तो कसा रिप्रेझेंट करायचा तर एका ब्रॅकेटमध्ये असेल F2 plus F1, सेकंड ब्रॅकेटमध्ये असेल F2 minus F1 इज इक्वल टू काय असणार आहे, F square. आता आपल्याकडे F ची व्हॅल्यू आहे बघा, F किती आहे, 8√3. मग मी इथे लिहिते 8√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू F2 plus F1. आता F2 plus F1 आपल्याकडे आहे ना, किती आहे व्हॅल्यू, 16 value आहे त्याची, 16, आणि इन टू काय लिहूया आपण, F2 minus F1. म्हणजेच इथं 8√3चा स्क्वेअर किती येईल बघा, 8चा स्क्वेअर किती असणार, 64. 64 into √3चा स्क्वेअर किती असणार, 3. म्हणजे इथे काय येईल, 64 into 3 इज इक्वल टू 16 into F2 minus F1.
ओके याच्यावरून आपण आता काय फाइंड आउट करू शकतो तर एफ टू माइनस एफ वन फाइंड आउट करू शकतो ओके सगळ्यांनी हे दोन्ही एग्जांपल्स नोट करून घ्यायचे इथे मी रफ करून ते पुढचं एग्जांपल इथे सॉल्व करणार आहे ओके हे दोन एग्जांपल्स पहिल्यांदा सगळ्यांनी नोट करून घ्या आता हे पुढचं एग्जांपल आपण इथे सोडवणार आहोत बघा आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे बघा 64 × 3 = 16 × F2 − F1 असं मिळालेलं आहे त्यामुळे पुढे काय येईल 64 × 3 / 16 = F2 − F1 दॅट इज 4 × 3 = 12 = F2 − F1 दिस इज इक्वेशन नंबर सेकंड अँड सी दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट F1 + F2 = 16 and F2 − F1 = 12 okay F2 + F1 = 16 this is equation number 1 and F2 − F1 = 12 this is equation number 2 by solving these two equations that is first add these two equations then we get by adding equations 1 and 2 we get 2F2 = 16 + 12 that is 28 so F2 = 14 F2 ची व्हॅल्यू किती मिळाली 14 then F2 + F1 = 16 therefore 14 + F1 = 16 therefore F1 = 2 so we get F2 = 14 F1 = 2 सिक्वेन्सनी लिहायचं आहे आपल्याला F1 आणि F2 हे फोर्सेस कसे असतील बघा F1 ची व्हॅल्यू फर्स्ट असेल 2 आणि F2 ची व्हॅल्यू असेल 14 ओके ऑप्शन्स कसे असतील 2 आणि 14 इथे एक ई ऑप्शन होता तो कोणता होता 2 आणि 14 ओके काय काय आहे बघा F1, F2 आन्सर्स किती मिळाले 2 आणि 14 मिळाले ज्यांची ॲडिशन 16 आहे आणि डिफरन्स किती आहे 12 आहे ओके सगळ्यांनी हे एक्झाम्पल नोट करून घ्या आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय ते आहे अ ब्लॉक ऑफ मास एम इज अटॅच टू द लोअर एंड ऑफ अ व्हर्टिकल स्प्रिंग द स्प्रिंग इज हंग फ्रॉम सिलिंग अँड हॅज फोर्स कॉन्स्टंट के द मास इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट विथ द स्प्रिंग इनिशियली अनस्ट्रेच्ड द मॅक्झिमम एक्सटेन्शन प्रोड्यूस्ड इन द लेंथ ऑफ द स्प्रिंग इज काय काय गिव्हन आहे बघा ब्लॉकचं मास आहे एम इट इज अटॅच टू द लोअर एंड ऑफ अ व्हर्टिकल स्प्रिंग द स्प्रिंग इज हंग फ्रॉम सिलिंग ओके सिलिंग आहे त्या सिलिंगला म्हणजे वर रूफ आहे रूफ त्या रूफला एक स्प्रिंग कनेक्टेड आहे आणि त्या स्प्रिंगच्या इथे खाली एक मास कनेक्टेड आहे ज्याचं मास आहे एम ओके त्यानंतर स्प्रिंग जी आहे तिचा फोर्स कॉन्स्टंट आहे के द मास इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट मास काय केलं रेस्टमधून रिलीज केलं विथ द स्प्रिंग इनिशियली अनस्ट्रेच्ड द मॅक्झिमम एक्सटेन्शन प्रोड्यूस्ड आता काय केलं आहे बघा ज्या वेळेस मास इथे हंग केलं जाईल इनिशियली कुठं होतं ते मास साईडला होतं पहिल्यांदा स्प्रिंग अशीच होती ज्या वेळेस मास कनेक्ट केलं जाईल त्यावेळेस थोडीशी स्प्रिंग काय होणार स्ट्रेच होणार आणि मास काय होणार आहे खाली येणार आहे आणि ही स्प्रिंग जी आहे ती स्ट्रेच होणार आहे म्हणजे सुरुवातीला काय असणार आहे बघा सुरुवातीला इथे फक्त अशी स्प्रिंग होती ओके त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला मास कनेक्ट केलं तेव्हा त्या स्प्रिंगची काय झाली डिस्प्लेसमेंट झाली थोडीशी स्प्रिंग खाली स्ट्रेच झाली मग हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की किती डिस्टन्समधून स्प्रिंग जी आहे ती स्ट्रेच झालेली आहे ओके तर ज्यावेळेस त्या स्प्रिंगला तुम्ही मास कनेक्ट केलं त्यावेळेस त्या स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट झाली स्प्रिंग कुठे गेली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये स्ट्रेच झाली त्या मासमुळे आता स्प्रिंगवर तुम्ही मासमुळे मास ज्यावेळेस कनेक्ट करता त्यावेळेस काय होतं तर त्या मासमुळे
त्या स्प्रिंगला फोर्स अप्लाय होतं आणि ते फोर्स म्हणजे किती असणार आहे तर त्या मासचं त्या ब्लॉकचं वेट असणार आहे. समजा इथे एखादा ऑब्जेक्ट जोडला तर त्या ऑब्जेक्टचं वेट हे कुणाला हँडल करावं लागणार आहे स्प्रिंगला. म्हणजेच ते स्प्रिंगला अप्लाय झालेलं काय आहे फोर्स आहे. आणि स्प्रिंगला जर फोर्स अप्लाय केलाय तर काय होणार आहे तर ते स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट होणार आहे. मग जर वर्क झालं म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाय केलं आणि डिस्प्लेसमेंट झाली तर तिथे काय परफॉर्म झालं वर्क परफॉर्म झालं आणि ते जे वर्क आहे ते त्या स्प्रिंगमध्ये कोणत्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ओके मग स्प्रिंगमध्ये जे स्टोअर झालेलं म्हणजे जे वर्क केलं गेलं ते इक्वल टू काय असणार आहे स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेली काय असणार आहे एनर्जी. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे इथे एनर्जी. म्हणजे त्या स्प्रिंगला डिस्प्लेस करण्यासाठी त्याची डिस्प्लेसमेंट होण्यासाठी जे काही वर्क होईल ते वर्क कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता इथे आपण असं अझ्युम करूयात की या स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट एवढ्या डिस्टन्समधून होईल. म्हणजेच काय तर पहिल्यांदा स्प्रिंग आणि मास इथे होतं. मास लावल्यानंतर ती स्प्रिंग जी आहे ती थोडीशी स्ट्रेच होणार आणि मास कुठे येणार अशा प्रकारे बघा. मास कनेक्ट केल्यानंतर स्प्रिंग काय होणार आहे स्ट्रेच होणार आणि नंतर मग ते इथं येणार आहे. म्हणजे इनिशियली बघा कुठे होती इथं स्प्रिंग आहे त्याला मासच्या वेळेस तुम्ही कनेक्ट कराल त्यावेळेस स्प्रिंग स्ट्रेच झाली आणि एवढ्या डिस्टन्समधून त्या स्प्रिंगची काय झालेली आहे डिस्प्लेसमेंट झाली. पहिल्यांदा अशी होती स्प्रिंग स्ट्रेच झाल्यामुळे एवढी एवढी काय झाली डिस्प्लेसमेंट झाली आणि ही डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ही डिस्प्लेसमेंट होण्यासाठी वर्क केलं गेलं आणि ते वर्क त्या स्प्रिंगमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे तर एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल. मग आता वर्क म्हणजेच काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो MgH. ओके म्हणजे इथं काय असणार MgX असणार आहे विच इज इक्वल टू एनर्जी. एनर्जी म्हणजे काय असणार आहे तर हाफ के एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी ज्या वेळेस आपण म्हणतो की स्प्रिंगमध्ये एक प्रकारची एनर्जी स्टोअर झाली आहे स्प्रिंग तुम्ही स्ट्रेच केली स्प्रिंग सपोज कॉम्प्रेस केली. कॉम्प्रेस म्हणजे काय तुम्ही प्रेस केली तर ती काय झाली कॉम्प्रेस झाली किंवा स्प्रिंग काय झाली स्ट्रेच झाली. तर या दोन्ही कंडिशनमध्ये स्प्रिंगमध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती एनर्जी कोणती असते हाफ के एक्स स्क्वेअर. तुम्हाला हे ट्वेल्थमध्ये ऑसिलेशन्स या टॉपिकमध्ये समजेल. आत्ता लक्षात ठेवायचं आहे की स्प्रिंगमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते ती किती असते तर वन हाफ के एक्स स्क्वेअर. ओके आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो MgH आणि इथे काय येणार आहे MgX इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. आता इथे दोन्ही साईडला एक्स आहे तर तू कॅन्सल झाला इथला एक एक्स राहील इथे मग काय येईल बघा MG इज इक्वल टू 1/2 के एक्स आपल्याला काढायचा आहे एक्स. एक्स इज इक्वल टू हा 2 इथं मल्टिप्लाय झाला 2 MG आणि अपॉन काय असेल के. एक्स इज इक्वल टू असेल 2 MG अपॉन के. सो द ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय काय केलं बघा इथे पहिल्यांदा स्प्रिंग आहे इथं मास कनेक्ट केलं की ती स्प्रिंग स्ट्रेच झाली एवढ्या डिस्टन्समधून स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट झाली म्हणून वर्क केलं गेलं. ते वर्क किती असेल तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती अप्लाय झालं तर या मासच्या वेट एवढं त्याचं वेट असेल MG आणि इनटू डिस्प्लेसमेंट आहे एक्स. MgX इथं असं का घेतलं आपण कारण वर्क इज इक्वल टू असतं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. या स्प्रिंगला अप्लाय झालेला फोर्स आहे MG आणि त्यावेळेस स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट झालेली आहे एक्स. त्यामुळे MgX इज इक्वल टू आलं स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेली एनर्जी हाफ के एक्स स्क्वेअर आणि त्यामुळे एक्स इज इक्वल टू काय आला 2 MG अपॉन के. सेकंड एक्झाम्पल बघा M1, M2 आणि M3 असे तीन मासेस आहेत. M1ची व्हॅल्यू आहे 10 kg, M2ची आहे 6 kg आणि M3ची आहे 4 kg. अशा प्रकारे हे तीन मासेस एका स्मूथ हॉरिझॉन्टल टेबलवर ठेवलेले आहेत. हे काय आहे एक टेबल आहे ते स्मूथ आहे आणि त्या टेबलवर तीन मासेस अशा प्रकारे ठेवलेले आहेत आणि ते तीन मासेस डायरेक्ट एकमेकांना कनेक्टेड नाहीत. तर ते कसे कनेक्टेड आहेत तर स्ट्रिंगनं कनेक्ट केलेत. म्हणजे मास M1 M2 यांना जोडणारी इथं एक स्ट्रिंग आहे. M2 आणि M3 यांना जोडणारी इथं एक स्ट्रिंग आहे आणि M3च्या पुढे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे. म्हणजे या तिघांना पण स्ट्रिंगनी कनेक्ट केलं आहे आणि इथं M3ला जी स्ट्रिंग कनेक्टेड आहे ती स्ट्रिंग तुम्ही तिकडे पुल करताय. म्हणजे आता बघा सपोज इथे एक मास आहे इथे एक मास आहे इथे एक मास आहे त्यांना तुम्ही स्ट्रिंगनी जोडलं आणि ही स्ट्रिंग इकडं जी आहे ती तुम्ही काय करताय पुल करताय. कुठली स्ट्रिंग इथं
एम थ्री ला जी स्ट्रिंग कनेक्टेड आहे ती तुम्ही पकडलेली आहे आणि ती सिस्टीम टोटली तुम्ही अशी पुल करताय, अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला गिव्हन काय आहे, तर टी थ्री किती आहे, टी थ्री किती आहे बघा 40 न्यूटन. टी थ्री 40 आहे म्हणजे काय, तर ही टोटल सिस्टीम तुम्ही एका फोर्सनी पुल करताय आणि ते अप्लाइड फोर्स किती आहे टी थ्री आणि त्याची व्हॅल्यू आहे 40 न्यूटन. एम वन एम टू एम थ्री किती आहेत बघा, एम वन आहे 10 kg, एम टू आहे 6 kg, एम थ्री आहे 4 kg. तुम्हाला विचारलं आहे काय, टी टू म्हणजे या स्ट्रिंगमध्ये एम टू आणि एम थ्रीच्या मध्ये जी स्ट्रिंग आहे तिथं असणारं टेन्शन विचारलेलं आहे. तर अशा प्रकारे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल, टेन्शन काढण्यासाठी काढावं लागेल सिस्टीमचं ॲक्सलरेशन. ओके, मग टेन्शनसाठी पहिल्यांदा ॲक्सलरेशन काढूयात. ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन टोटल मास, ॲप्लाइड फोर्स अपॉन टोटल मास. आता ॲप्लाइड फोर्स इथं तुम्ही ॲप्लाय करताय ना फोर्स, म्हणजे टी थ्री एवढं फोर्स ॲप्लाय केलं, टी थ्रीची व्हॅल्यू किती आहे 40, आणि अपॉन टोटल मास बघा एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री करायचं. एम वन किती आहे 10, 10 प्लस 6, 6 प्लस 4 किती झाले बघा 20 झाले, 10 प्लस 6 16 प्लस 4 किती झाले 20, म्हणजे ॲक्सलरेशन आपल्याला किती मिळालं 2 m/s² ॲक्सलरेशन आपल्याला मिळालेलं आहे 2 m/s². ॲक्सलरेशन मिळालेलं आहे. आता टेन्शन टी टू काढायचं आहे. टी टू टेन्शन म्हणजेच काय असतं, फोर्स असतं. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ॲक्सलरेशन. आता हे जे टेन्शन आहे ते इथं आहे ना या स्ट्रिंगला, म्हणजे या स्ट्रिंगला कोणतं फोर्स ॲप्लाय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या स्ट्रिंगमध्ये असणारं जे टेन्शन आहे ते कोणत्या मासेसमुळे आहे. आपण काय करणार आहे, टेन्शन म्हणजे काय, मास इंटू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन आपल्याकडे आहे तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की मास किती कनेक्टेड आहे. मग टी टू या स्ट्रिंगला मागे किती मासेस कनेक्टेड आहेत बघायचे आहेत आपल्याला, म्हणजे टी टू या स्ट्रिंगवर कोणत्या कोणत्या मासेसचा लोड येणार आहे. तर कोणतं बघा, एम टू आणि एम वन. इकडे आपण अशी पूल करतो आहे स्ट्रिंग, त्याच्यामुळे एम थ्रीचा इथे काही संबंध आहे का, नाही. मग ज्या वेळेस आपण या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन बघतो आहे त्यावेळेस या स्ट्रिंगमध्ये या दोन मासेसमुळे टेन्शन आहे, म्हणजे कोणत्या, एम वन आणि एम टूमुळे. मग इथं टेन्शन टी टू काढताना आपण मासेस काय घेणार, एम वन प्लस एम टू, आणि इन टू काय घेणार, ॲक्सलरेशन ए. एम वन प्लस एम टू करा किती येईल बघा, 10 + 6 आणि इंटू ए असेल, म्हणजेच 10 + 6 इंटू ए किती आहे 2, 16 × 2 ॲन्सर किती असेल बघा 32 न्यूटन, आणि ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व केलं जातं. तर याच्यामध्ये सपोज इथे आपल्याला टेन्शन टी टू विचारलं आहे म्हणून आपण इथे एम वन प्लस एम टू घेतला, पण सपोज आपल्याला इथे टेन्शन टी वन विचारलं असतं. ओके, याच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथं टी टूच्या ऐवजी जर टी वन विचारलं आहे तर तुम्ही कसा काढणार, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू सेम असेल, ॲप्लाइड फोर्स अपॉन टोटल मास किती येणार 2 m/s². टी वन काढायचं असेल, टी वन तर इथं बघायचं, टी वन म्हणजे ही स्ट्रिंग आहे, इथलं टेन्शन आहे, म्हणजे या स्ट्रिंगला मागे कोणतं मासेस कनेक्टेड आहेत बघायचं. आपण सिस्टीम इकडे पूल करतो आहे ना, म्हणजे या स्ट्रिंगवर कोणत्या मासचा लोड येतो आहे, तर या मासचा, बरोबर. म्हणजे इथं तुम्ही फक्त एम वन घेणार, ज्यावेळेस टी वन काढताय त्यावेळेस इथं फक्त काय असणार, एम वन असणार, आणि एम वन इंटू ए कराल 10 × 2 होईल आणि ॲन्सर किती येईल 20 न्यूटन. म्हणजे याच एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला टी वन विचारला तर त्याचं ॲन्सर असेल 20 न्यूटन, टी टूचं ॲन्सर किती मिळालं 32 न्यूटन. टी वन कसा काढायचं सांगितलं मी, एम वन इंटू ए करायचं. ओके, टी टू कसा काढायचा, एम वन प्लस एम टू इंटू ए. टी थ्री कसा काढायचा, एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री इंटू ए. आलं सगळ्यांच्या लक्षात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. बघा याच्यामध्ये अशा प्रकारे इथं एक पुली कनेक्टेड आहे, इथं एक पुली कनेक्टेड आहे, आणि अशा प्रकारे एक स्ट्रिंग इथं कनेक्टेड आहे, आणि ही जी स्ट्रिंग आहे ही एकच स्ट्रिंग अशी ऑल ओवर पास झालेली आहे, आणि या स्ट्रिंगच्या या एंडला मास एम कनेक्टेड आहे, या एंडला मास एम कनेक्टेड आहे, आणि हा जो स्ट्रिंगचा इथला मधला पोर्शन आहे त्याला तुम्ही इथं मास √2m जोडलेला आहे, त्यामुळे स्ट्रिंग ती खाली आलेली आहे. काय केले बघा, दोन पुली आहेत, दोन साईडला दोन मासेस जोडले, आणि मध्ये जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला खाली एक आणखीन एक मास जोडलं आहे, ते किती आहे √2m, आणि या मासच्या ओझ्यामुळे काय होणार आहे, तर ही स्ट्रिंग जी आहे ती खाली येणार आहे, आणि किती अँगलमधून ती खाली आलेली आहे, तर अँगल थीटा. अँगल थीटा कुणासोबत झाला आहे, तर व्हर्टिकल सोबत झालेला अँगल आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही डायग्रॅम गिव्हन आहे, आणि तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये फाइंड आउट करायचं आहे की हा अँगल थीटा हा किती असेल.
ओके तर या डायग्राम मध्ये बघा इथं एम च्या वर इथं जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग मध्ये टेंशन किती असणार आहे टी इथं जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा टेंशन किती असणार आहे टी सेम टेंशन का असेल कारण एकच स्ट्रिंग पास होती आहे हे तुम्हाला मी सांगितलंय बघा जर स्ट्रिंग डिफरंट असतील जसं इथे आत्ता होतं इथं एक स्ट्रिंग वेगळी आहे इथं स्ट्रिंग वेगळी आहे इथं स्ट्रिंग वेगळी आहे त्यामुळे तीन टेन्शन आले टी वन टी टू आणि टी थ्री पण ही जी स्ट्रिंग आहे ही सगळीकडे एकच स्ट्रिंग आहे पूर्ण त्याच्यामुळे एकच स्ट्रिंग घेतली तर टेन्शन सगळीकडे सेम असणार आणि ते किती असेल टी म्हणजे इथं टेन्शन टी असेल इथं टेन्शन टी असणार आहे आता इथं जे टेन्शन आहे तेच टेन्शन टी इथं असणार आहे आणि इथं जे टेन्शन आहे तेच टेन्शन टी इथे असणार आहे म्हणजे या स्ट्रिंगमध्ये टेन्शन टी आहे या स्ट्रिंगमध्ये टेन्शन टी आहे तर आता मला सांगा जर ह्या स्ट्री टेन्शनला मी दोन दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं बघा इथं अँगल थीटा आहे ओके हा अँगल थीटा आहे मग इथला अँगलसुद्धा कोणता असेल थीटाच असणार आहे बरोबर मग आता मला सांगा हा टी जो आहे याचा हा कोणता कॉम्पोनंट आला टी कॉस थीटा त्यानंतर या टीसाठी हा कोणता कॉम्पोनंट आला टी कॉस थीटा म्हणजे इथे झालं काय तर टी कॉस थीटा प्लस टी कॉस थीटा आणि इथं याची जर मी एफ बी डी काढली तर कशी येईल बघा इथं हा ब्लॉक आहे त्याचं मास आहे रूट टू एम आणि त्याचं वेट आहे रूट टू एम जी हे झालं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये कोण आहे टी कॉस थीटा प्लस टी कॉस थीटा म्हणजे किती आला टू टी कॉस थीटा आणि हे इक्विलिब्रियममध्ये राहण्यासाठी 2t cos theta इज इक्वल टू काय असलं पाहिजे रूट एम रूट टू एम जी असेल 2t cos theta इक्वल टू असेल रूट टू एम जी आता याच्यामध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला विचारलं आहे काय बघा थीटा विचारलं आहे मग थीटा काढण्यासाठी आपल्याला टी माहिती पाहिजे त्यासाठी आता ही एमची एफ बी डी काढते मी या एमची वर कोण आहे टेन्शन टी आणि खाली कोण आहे एम जी बघा इथं टेन्शन टी असेल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये वेट एम जी असेल मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की टी इक्वल टू काय आहे एम जी आहे टी इक्वल टू असणार आहे एम जी म्हणजे या टीच्या ऐवजी मी इथं एम जी ही व्हॅल्यू टाकते कॉस थीटा इज इक्वल टू रूट टू एम जी दोन्ही साईडचा एम जी कॅन्सल झाला मग कॉस थीटा इज इक्वल टू मिळेल रूट टू अपॉन टू म्हणजेच वन अपॉन रूट टू कॉस थीटा जर वन अपॉन रूट टू असेल तर थीटा अँगल किती आला तर 45 degrees ओके कोणाचा कॉस हा 1/√2 असतो 45 मग ॲन्सर किती कोणतं मिळालं सी ओके काय काय केलं बघा याच्यामध्ये इथं टेन्शन टी आहे याचं वेट खाली आहे मग त्याची एफ बी डी काढली टेन्शन टी अपवर्ड वेट एम जी डाऊनवर्ड टी इक्वल टू आला एम जी आता हे जे आहे याच्यामध्ये इथं टेन्शन टी आहे यांचे हे दोघांचे इथं कॉम्पोनंट आले टी कॉस थीटा दोघांची झाली ॲडिशन म्हणजे इथे कॉम्पोनंट मिळाला टू टी कॉस थीटा मग इथे आला तो आणि याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड असेल म्हणजे रूट टू एम जी ह्या ब्लॉकवर ॲक्ट होणारं डाऊनवर्ड फोर्स आहे रूट टू एम जी अपवर्ड फोर्स आहे टू टी कॉस थीटा म्हणजे टू टी कॉस थीटा इक्वल टू रूट टू एम जी असं इक्वेशन मिळालं आणि ही जी एफ बी डी आहे मास एम जी याच्यावरून टी इक्वल टू एम जी मिळाला मग या टीच्या जागी आपण एम जी टाकला आणि मग आपल्याला लास्टला ॲन्सर किती मिळतं थीटा इक्वल टू 45 degrees ओके अशा प्रकारे आत्ताचे हे एक्झाम्पल झाले हे कशावरचे होते तर मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीजवरचे एक्झाम्पल्स आहेत तर अशा प्रकारचे आणखीन एक्झाम्पल तुम्ही बुकमधून सॉल्व करू शकता ओके तर हे सगळ्यांनी नोट करून घ्यायचे आहेत